लाइव शोध सत्य बातमीचा। या बातमीचे प्रायोजक आहे श्री घनोबा डेव्हलपर्स। कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 90%, कासारे आणि कुंभी धरण 80% भरले आहे। सध्या पंचगंगेत 60,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे। जर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला तर पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते असा अंदाज आहे। त्यामुळे पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडण्याआधी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे। त्यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण, कोडोली, इचलकरंजी, कुरुंदवाड, शिरोळ, आंबेवाडी, प्रयाग, चिखली भागातील पूरबाधित क्षेत्रांचा आणि संभाव्य पूरस्थिती निर्माण होणाऱ्या भागांचा दौरा केला। यावेळी त्यांनी प्रशासनाने सुरू केलेल्या निवारागृह, जनावरांसाठीची सोय तसेच नदीची पाणी पातळी याबाबत पाहणी केली। यावेळी उपस्थित गावातील नागरिक, प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधला। त्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन गरजूंना तातडीने मदत करण्यासाठी सूचना केल्या। या भेटीवेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच शिरोळ येथील भेटीवेळी आमदार तथा माजी राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावर, अधीक्षक अभियंता पाटबंधारे अभिजित मेहत्रे उपस्थित होते। यावेळी केसरकर म्हणाले की पावसाचा जोर सध्या जरी कमी झाला असला तरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे। पूरस्थिती निर्माण झाल्यास किमान 12 तास आधी लोकांना स्थलांतरित करावे लागेल। आंबेवाडी आणि प्रयाग चिखली येथे नागरिकांना पूरस्थितीबाबत आणि कायमस्वरूपी स्थलांतराबाबत पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली। यावर त्यांनी शासनाशी पॉलिसी बदलण्यासाठी काय करता येईल याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करू तसेच या प्रश्नाबाबत अधिवेशन कालावधीमध्ये बैठक लावू असे आश्वासन दिले। संभाव्य पूरबाधित क्षेत्राचा दौरा करताना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जीवितहानी न होण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले। चांगल्या निवाऱ्यासह नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी पुरावा, जनावरांसाठी निवारा तसेच पूरक चारा द्या। आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाने युद्ध पातळीवर काम करून लोकांची काळजी घ्या अशा सूचना दिल्या। जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यावेळी केलेल्या तयारीबाबतची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांना दिली। पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील घेतला तयारीबाबत आढावा। जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत पालकमंत्री श्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली। बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, माजी आमदार चंद्रदीप नरके तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नद्यांच्या वाढणाऱ्या पाणी पातळीचा अंदाज घेऊन नागरिकांचे वेळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या। ते यावेळी म्हणाले की अलमट्टी धरणातून होणाऱ्या विसर्गाबाबत जिल्हाधिकारी समन्वय साधत आहेत, तथापि जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्गाबाबत जलसंपदा विभागाने योग्य नियोजन करावे तसेच विसर्ग होण्यापूर्वी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क करा। अतिवृष्टीमुळे नद्यांची वाढणारी पाणी पातळी आणि धरणातील सध्याचा पाणीसाठा पाहता येत्या 2 दिवसात धरणातून विसर्ग होण्याची शक्यता आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास आयत्या वेळी बोटीतून स्थलांतर करताना नागरिक आणि जनावरांच्या जीवाला धोका पोहोचू नये याची दक्षता घ्या। पुराच्या पाण्यात नागरिक अडकणार नाहीत याची खबरदारी घ्या। स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सोयीसुविधा वेळेत द्या। पिण्याचे पाणी, औषध पुरवठा, जनावरांसाठी पुरेसा चारा द्या। पूर ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याबरोबरच साफसफाई आणि अन्य कामे तातडीने करावीत अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पूरपरिस्थिती आणि प्रशासनाचे नियोजन याबाबत माहिती दिली। कोल्हापूर तालुक्यातल्या ज्या भागामध्ये जास्त पूर येतात त्या भागाची पाहणी केलेली आहे। विशेषतः ज्या ठिकाणी नागरिकांची सोय करायची आहे त्याच ठिकाणांची पाहणी केलेली आहे। त्यानंतर केवळ नागरिकांचीच नाही तर पर्यायी व्यवस्था ही पुरांची सुद्धा करायला लागते। ह्या सगळ्या तऱ्हेच्या सोयी करताना प्रशासनाने योग्य ती काळजी घेतलेली आहे। माझी नागरिकांना विनंती आहे की त्या दृष्टीने हा पाऊस सुरू असताना आपली जी धरणं होती या धरणांची लेवल कमी होती कारण उशिरा पाऊस आलेला आहे आणि त्याच्यामुळे एका अर्थाने हे जे अतिरिक्त पाणी होतं ते ज्या धरणामध्ये साचू शकलं परंतु आता धरणांची कॅपॅसिटी संपत आलेली आहे। साधारण उद्या संध्याकाळपर्यंत राधानगरीचं पाणी ओव्हरफ्लो होईल अशी अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे ते पंचगंगा नदीमध्ये येईल। अशा वेळेला जर पाऊस थांबला नाही तर अधिकची पातळी वाढण्याची शक्यता आहे तर नागरिकांनी याची नोंद घेतली पाहिजे आणि ज्या सूचना आपल्याला मिळतील त्याप्रमाणे स्थलांतरसुद्धा केलं पाहिजे। नाहीतर बऱ्याच वेळेला अशी पाळी येते की पाणी अगोदर येतं आणि नंतर नागरिक स्थलांतराला सुरुवात करतात
आणि त्याच्यामुळे जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्या स्थलांतराला अडचणी येतात. अनेक वेळेला महिलांच्या काही अडचणी असतात, काही गरोदर महिला असतात त्याला त्यांच्या स्थलांतरामध्ये अडचणी येतात, लहान मुलं असतात. हे सगळ्या गृहित धरून आणि पाठीमागचे आपले जे काय अनुभव आहे हे गृहित धरून नागरिकांना कुठल्याही असुविधा होता कामा नये याची पूर्ण काळजी प्रशासनाने घेतलेली आहे. आणि अशा रीतीने तयारी असताना सगळ्यात मोठी जबाबदारी ही शेवटी नागरिकांची असते की नागरिकांनी सुद्धा वेळेवर शिफ्टिंग करण्याची आपली तयारी दाखवली पाहिजे. वेळेवर ज्या ठिकाणी त्यांच्या निवासाची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी शिफ्ट केलं पाहिजे की जेणेकरून कुठलीही असुविधा ही नागरिकांना होणार नाही. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह करता रोहन भिवंगणे, कोल्हापूर. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.